जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणत्या कंपनीने भारतातील पहिला खाजगीरित्या निर्मित सब मीटर रिझोल्युशन पाळत ठेवणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच टी एस एल या कंपनीने हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे या टी एस एलचं फुलफॉर्म काय आहे तर टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड असं या टी एस एलचं फुलफॉर्म आहे व हा जो टी सॅट वन ए उपग्रह आहे याची निर्मिती टी एस एलने सॅटोलॉजिक या कंपनीच्या सहाय्याने केली आहे मित्रांनो या उपग्रहाचं प्रक्षेपण सात एप्रिल रोजी कॅनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन नाईन रॉकेटद्वारे करण्यात आला आहे बरं या उपग्रहाचं वजन किती आहे तर पन्नास किलो इतकं या उपग्रहाचं वजन आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा अमेरिकन राष्ट्रपती पुरस्कार गोल्ड व्हॉलंटिअर सर्व्हिस दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर आता हा जो गोल्ड वॉलंटियर सर्व्हिस दोन हजार चोवीस पुरस्कार आहे या पुरस्काराने लोकेश मुनी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा पुरस्कार मिळवणारे लोकेश मुनी हे पहिलेच भारतीय साधू ठरलेले आहेत त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला तर सार्वजनिक हितासाठी आणि मानवतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात लो आले लोकेश मुनी हे अहिंसा विश्वभारती आणि वर्ल्ड पीस सेंटरचे संस्थापक आहेत लक्षात ठेवा अलीकडेच संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार चोवीस टी एम कृष्णा महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉक्टर उमा रेले प्रिजगर आर्किटेक्चर पुरस्कार रिकेन यामा मोटो एबेल पुरस्कार मिशेल पियरे टालाग्रांड दोन हजार चोवीसचा चा इंटरनॅशनल संस्कृती अॅवॉर्ड प्रोफेसर मीनाचरांदा आणि विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने रवींद्र शोभणे यांना सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा योग्य विधान ओळखा एकूण तीन विधाने आहेत यामध्ये आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे पहिलं विधान पहा काय म्हणतं सहा एप्रिल रोजी नाटो संस्थेच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत मित्रांनो याआधी मी तुम्हाला नाटोविषयी खूप वेळा माहिती सांगितलेली आहे नाटो या संस्थेची स्थापना एप्रिल एकुन चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झालेली आहे म्हणजे चार एप्रिल रोजी नाटो संस्थेच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत इथे सहा एप्रिल दिलेलं आहे त्यासाठी हे विधान चुकीचं ठरतं दुसरं विधान पहा एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली बारा संस्थापक सदस्यांसह स्थापन झालेल्या पाश्चात्य सुरक्षा आघाडीत सध्या बत्तीस देशांचा समावेश आहे हे जे विधान आहे हे बरोबर आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली ज्यावेळेस या नाटोची स्थापना झाली होती त्याचे संस्थापक हे बारा देश होते आणि सध्या आता या संघटनेचे एकूण बत्तीस देश सदस्य आहेत आता शेवटचं विधान पहा दोन हजार तेवीसमध्ये फिनलँड आणि स्वीडन हे या संघटनेचे नवीन सदस्य बनले आहेत मित्रांनो फिनलँड हा नाटोचा एकतीसवा तर स्वीडन हा नाटोचा बत्तीसवा सदस्य आहे पण हे जे दोन देश आहेत यापैकी फिनलँड दोन हजार तेवीसमध्ये नाटोमध्ये सामील झाला आहे तर स्वीडन हा दोन हजार चोवीसमध्ये नाटोमध्ये सामील झालेला आहे त्यामुळे हे शेवटचं विधान चुकीचं आहे आपल्याला यात योग्य विधान ओळखायचे आहेत बी हे विधान योग्य आहे त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक दोन आहे मित्रांनो जे नाटोचे बारा संस्थापक सदस्य देश आहेत त्यांची नावेसुद्धा नोट करून घ्या यामध्ये बेल्जियम कॅनडा डेन्मार्क फ्रान्स आईसलँड इटली लक्झेनबर्ग नेदरलँड नॉर्वे पोर्तुगाल यू के आणि यू एस या बारा देशांचा समावेश आहे त्यानंतर यामध्ये जे देश सामील झालेले आहेत ते कोणत्या साली सामील झाले आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण येणाऱ्या एक्झाममध्ये जोड्या लावामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नोट करून घ्या एकोणीसशे बावन्नमध्ये तुर्की हा देश नाटोमध्ये सामील झाला आहे एकोणीसशे मध्ये पश्चिम जर्मनी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये स्पेन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झेक प्रजासत्ताक हंगेरी आणि पोलँड दोन हजार चारमध्ये बल्गेरिया एस्टोनिया लाटविया लिथुआनिया रोमानिया स्लोवाकिया आणि स्लोवेनिया देश 2009 2017 2020 2020 देश हे देश सामील झाले आहेत दोन हजार नऊमध्ये मध्ये आल्बिया आणि क्रोएशिया दोन हजार सतरामध्ये मॉन्टेनेग्रो दोन हजार वीसमध्ये मध्ये उत्तर मॅसेडोनिया दोन हजार तेवीसमध्ये फिनलँड तर दोन हजार चोवीसमध्ये स्वीडन हा देश नाटोमध्ये सामील झालेला आहे बरं नाटो या संघटनेचं मुख्यालय कोठे स्थित आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे प्रमुख म्हणून अनिरुद्ध बोस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे जे अनिरुद्ध बोस आहेत यांची याआधी दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व आता दहा एप्रिल रोजी ते या पदावरून निवृत्त झाले आहेत आणि आता निवृत्तीनंतर त्यांना राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे प्रमुख बनवण्यात आलेला आहे ही जी राष्ट्रीय न्यायिक अकादमी संस्था आहे हे ये भोपाळ येथे स्थित असून एकोणीसशे मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आधिपत्याखाली याची स्थापना झाली आहे बरं या राष्ट्रीय न्याय अकादमीचं उद्दिष्ट काय आहे तर देशभरातील ट्रायल कोर्ट आणि घटनात्मक न्यायालयांच्या न्यायाधीशांना प्रशिक्षण आणि शिक्षण प्रदान करणे हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक चौथा जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क म्हणजेच रिन्युएबल एनर्जी पार्क हे कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे तर आता जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क हे गुजरात या राज्यामध्ये निर्माण करण्यात येत आहे बरं हा जो पार्क आहे हा पार्क कोणत्या कंपनीद्वारे निर्माण करण्यात येत आहे तर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीद्वारे गुजरातमधील कच्छ येथील खवरा येथे या पार्कची निर्मिती करण्यात येत आहे हा जो पार्क आहे हा पार्क पाचशे अडोतीस स्क्वेअर किलोमीटर परिसरात पसरलेला असून पॅरिस शहरापेक्षा हा पार्क पाच पट मोठा आहे मित्रांनो अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने दोन हजार तीसपर्यंत पर्यंत जीवाश्म नसलेल्या स्रोतापासून पाचशे गिगावॅट वीज निर्मितीचं लक्ष ठेवलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्क तयार करण्यात येत आहे याआधी ज्या प्रथमच घटना घडल्या आहेत त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे हा दिल्लीमध्ये सुरू करण्यात आला आहे भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीर पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल सुरू करणारे पहिलं राज्य राजस्थान भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र ओडिशा देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश देशातील पहिले फ्युचर लॅब तिरुअनंतपुरम भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प उत्तर प्रदेश पहिले वैदिक घड्याळ मध्य प्रदेश देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प छत्तीसगड तर देशातील सर्वात लांब केबल पूल हा गुजरातमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा खालीलपैकी कोणत्या देशाने युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याची घोषणा केली आहे तर आता युक्रेन या देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वित्झरलँड या देशाने एक उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याची घोषणा केलेली आहे ही जी परिषद आहे ही परिषद स्वित्झरलँडमध्ये पंधरा ते सोळा जून रोजी होण्याची शक्यता आहे व या परिषदेचं भारताला सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे या परिषदेसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की यांनी सुद्धा होकार दिलेला आहे आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर कोणता देश हा डिजिटल पद्धतीने सेवा वितरित करणारा चौथा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून उदयास आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आपला भारत हा डिजिटल पद्धतीने सेवा वितरित करणारा चौथा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून उदयास आलेला आहे मित्रांनो अलीकडेच आता जागतिक व्यापार संघटनेने नवीनतम ग्लोबल ट्रेड आउटलुक आणि सांख्यिकी अहवाल प्रसिद्ध केला आहे व या अहवालातील माहितीनुसार भारताच्या डिजिटल वितरण सेवांच्या निर्यातीत सतरा टक्के वाढ झाली असून तो आता दोनशे सत्तावन्न अब्ज डॉलर इतका झालेला आहे तसेच या क्षेत्रातील वाढीनंतर सर्वाधिक निर्यात वाढ ही संगणक सेवेमध्ये आपल्याला पाहण्यास मिळते संगणक सेवेमध्ये वीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे वित्त सेवेमध्ये सोळा टक्के मालमत्ता संबंधित सेवा दहा पॉईंट नऊ टक्के विमा आणि पेन्शन सेवा पाच पॉईंट दोन टक्के एक तर सेवेमध्ये दोन पॉईंट सहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे इथे डब्ल्यू टी ओचा उल्लेख आला आहे तर या संघटनेविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या डब्ल्यू टी ओ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी करण्यात आली असून याचं मुख्यालय स्वित्झर्लँडमधील जिनेवा येथे स्थित आहे सध्या याचे महासंचालक कोण आहेत तर डॉक्टर यनगोजी अकोंजो इवेला या या संघटनेच्या महासंचालक आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा अलीकडेच चर्चेत असलेली सी डोम संरक्षण यंत्रणा कोणत्या देशाची संरक्षण प्रणाली आहे तर आता ही जी सी डोम संरक्षण यंत्रणा आहे ही इस्रायल या देशाची संरक्षण प्रणाली आहे बरं सध्या ही सी डोम संरक्षण यंत्रणा चर्चेमध्ये का आली आहे तर प्रथमच आता इस्रायलने सी डोम संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे ही जी सी डोम संरक्षण यंत्रणा आहे ही आयर्न डोम हवाई संरक्षण प्रणालीची नोदल आवृत्ती आहे या प्रणालीद्वारे समुद्र किनारी हल्ल्याद्वारे देशाचं संरक्षण केलं जातं व ही प्रणाली रॉकेट आणि क्षेपणास्त्र नष्ट करण्यात सक्षम आहे आता हा प्रश्न पहा ब्रिटन या देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त कोण बनल्या आहेत तर आता ब्रिटन या देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त या लिंडी कॅमेरून बनलेल्या आहेत काय नाव यांचं तर लिंडी कॅमेरून असं यांचं नाव आहे बरं यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते तर अॅलेक्स एलिस हे आधी ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त होते व त्यांच्या जागी आता लिंडी कॅमेरून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लिंडी कॅमेरून यांच्याविषयी सांगायचं झालं तर दोन हजार वीस पासून त्या यू त्या। के नॅशनल सायबर सेक्युरिटी सेंटरच्या मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत होत्या त्यांनी याआधी ब्रिटनच्या उत्तर आयर्लँड कार्यालयाचे महासंचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस कधी साजरा केला जातो तर आता हा जो आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस आहे हा दरवर्षी बारा एप्रिल रोजी साजरा केला जातो हा दिवस बारा एप्रिल रोजीच का साजरा केला जातो तर सोव्हिएत युनियनचे युरी गागारीन यांनी बारा एप्रिल एकोणीसशे एकसष्ट रोजी वाश्टॅक नावाच्या अंतरायानातून पहिल्यांदा उड्डाण केले होते व ते अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती ठरले होते त्यासाठी दरवर्षी बारा एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस साजरा केला जातो याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन हा अकरा एप्रिल रोजी साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या जयंती दिवशी साजरा केला जातो आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार तीनमध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा पहिल्या क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरमचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद